हॅलो मित्रांनो, आज दिनांक 13 डिसेंबर 2021. आज सुद्धा आपण 20 प्रश्न करंट अफेअर्सचे घेणार आहोत, ठीक आहे. तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघावे अशी माझी विनंती आहे. काही चुका वाटल्यास तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, काही प्रश्न वाटलेस ते सुद्धा लिहा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया, बघूया. पहिला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 29 जुलैला साजरा केला जातो, ठीक आहे. RBIने कोणत्या बँकेवर 5 कोटी रुपयांचा दंड लावला आहे? ते आहे ॲक्सिस बँक. कोणत्या राज्याने अलीकडेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे? ते आहे कर्नाटक. कर्नाटक राज्याने अलीकडेच शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. भारताची पहिली वेगवान इलेक्ट्रॉनिक कोविड चाचणी किट कोणी विकसित केली? ते आहे IIT हैदराबाद वाल्यांनी, ठीक आहे. हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो. कारण की असं आहे की करंट अफेअर्स म्हणजे एक खूप मोठा भाग आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा. जर आपण त्याचा अभ्यास करतो नाही म्हटलं तर तो थोडासा हार्ड जाते. आणि जर आपण असं म्हणत असो की मी एखादा मना बघून घेईल तर तसं नाही होऊ शकत, ठीक आहे ना. तर आपल्याला रोजचे जे प्रश्न आहे करंट अफेअर्सचे फक्त ते आपल्याला रोजचे रोजच सॉल्व करावं लागेल, ठीक आहे. तर बघूया, कोणत्या देशाने स्वतःची क्रिप्टो करन्सी E-Naira सुरू करण्याची घोषणा केली? ते देश आहे नायजेरिया, ठीक आहे. भारतातील मानवामध्ये H5N1चे प्रकरण कोणत्या राज्याने नोंदविले आहे? ते आहे हरियाणा राज्य. भारतात मुस्लिम महिला हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हे दिवस तर तुम्हाला प्रक्षेपित विचाराल, कारण की असं आहे तुम्हाला दिवस त्यांनी विचारणारच कोणते पण. जसं मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 दिवस होते की हा दिवस कधी साजरा केला जातो, हा दिवस कधी साजरा केला, हा प्रश्न येतोच. हमकास कोणतेही 2 क्वेश्चन येणार तुम्हाला. जसा हा आला आहे, भारतात मुस्लिम महिला हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो हक्क दिन साजरा केला जातो 1 ऑगस्टला, ठीक आहे. केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा पास कोणत्या दिवशी केला आहे? तो आहे 1 ऑगस्ट 2019. PM मोदीने गावातील मुलांना प्ले स्कूल सुविधा देण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? ते आहे विद्या प्रवेश प्रोग्राम. NHAI चे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणाकडे आहे? ते आहे अरमान गिरधर, 1988 सालीपासूनचे. NHAI ची स्थापना जर विचारली तुम्हाला की NHAI ची स्थापना केव्हा झाली होती, ते झाली होती 1988ला. असा प्रश्न येतो की NHAI या विभागाची स्थापना किंवा या कार्यभाराची स्थापना केव्हापासून सुरू झाली आहे? ती आहे 1988, डायरेक्ट इयर सांगला जातो आपल्याला, ठीक आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे? ते आहे अरमान गिरधर, आत्ताचे. डिफेन्स एक्सपो 2022 कोठे आयोजित केले जाणार आहे? ते आहेत गुजरात. डिफेन्स एक्सपो 2022 कोठे आयोजित केले जाणार आहे? ते आहे गुजरात. कोणत्या राज्य सरकारने गोरक्षणासाठी विशेष टास्क फोर्सची घोषणा केली आहे? ती आहे हरियाणा, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या राज्य सरकारने COVID-19 मुळे मरण पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये दिले आहे? ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशच्या सरकारने COVID-19 मध्ये जेवढे पण पत्रकार मेले किंवा काही म्हणू शकतो आपण शहीद झाले, त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशने त्यांना 10-10 लाख रुपये दिलेले आहे. अलीकडेच दृष्टीहीन लोकांसाठी वाचन यंत्र कोणी विकसित केले आहे? ती आहे CSIR, त्याचा फुलफॉर्म आहे. तुम्हाला फुलफॉर्म पण विचारतो हां की CSIRचा फुलफॉर्म काय आहे, त्याच्यानंतर DG चा फुलफॉर्म काय आहे, AIS चा फुलफॉर्म काय आहे, IPSचा फुलफॉर्म काय आहे, तर तुम्हाला ते सांगावं लागतं. तर CSIRचा फुलफॉर्म आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारतीय पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? ते आहे PV सिंधू. खूप सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो की भारतातली एक महिला 2 पदके जिंकली आहे ऑलिम्पिकमध्ये, ठीक आहे. ती आहे PV सिंधू. आठवण ठेवावे, प्रश्न येतो. अलीकडेच कोणत्या राज्यात झिका विषाणूचा पहिला प्रकरण नोंदविला आहे? ते आहे महाराष्ट्र, ठीक आहे. आत्ताची व्हिडिओ सुरू आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात झिका विषाणूचा पहिला प्रकरण नोंदविला आहे? तो आहे महाराष्ट्र. भारताचे नवीन लेखामंत्री कोण आहे आत्ताचे, ठीक आहे. दीपक दास, त्यांचं नाव आहे दीपक दास. हे करंट अफेअर्स आहे मित्रांनो, याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो, काही गॅरंटी नसते.
ठीक आहे ना, कोणते पण विचारले जाऊ शकते, करंट अफेअर्स काही एक दोन नाही आहेत, ठीक आहे ना। भारताचे नवीन लेखामंत्री कोण आहे, ते आहेत दीपक दास। कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्रीचे यांचे नाव बसवराज बोम्माई, ठीक आहे। सी आर पी एफ महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, ते आहे कुलदीप सिंह। जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे, ते आहे राजीव रंजन सिंह। मित्रांनो, एवढे क्वेश्चन्स आहे। मी एका दमानी क्वेश्चन्स याच्यासाठी नाही बनवत आहो, कारण असं आहे त्याच्या मागे की व्हिडिओ एवढा मोठा होऊन जातो आणि व्हिडिओ मग आपण काय करतो की सर काही म्हणत आहे बा याच्या दृष्टिकोनातून आपण काही वेगळं म्हणत आहे बा म्हणून आपण स्किप करून टाकतो। म्हणून मी व्हिडिओ छोटे छोटेच बनवत आहो, 20-20 प्रश्नांचेच बनवत आहो। तुम्हाला जर वाटत असेल की आपण व्हिडिओ नाही पाहू शकत तर तुम्ही व्हिडिओ ऑफलाईन डाउनलोड करा, नाही ऑफलाईन डाउनलोड होत असेल तर ऑनलाईनच तुम्ही बुकामध्ये क्वेश्चन्स लिहून टाका। मित्रांनो, ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे सर्व, मी सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेत आहो, मी बुकं आणले आहेत त्यामधून पण घेत आहो, ठीक आहे। आणि पेपर लावला आहे द हिंदू, त्याच्यामधून सुद्धा घेत आहो, ठीक आहे। तर एवढे सारे याच्याद्वारे आपण क्वेश्चन्स घेत आहो मित्रांनो, तरी तुम्ही अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे, ठीक आहे। चला, जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला, जय हिंद, जय भारत।